जोंदरेवाडी गावातून बोलत आहे. ते आज सकाळी श्री मनोहर आपला रामचंद्र ज्ञानदेव रामचंद्र मुळीक यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडल्याची बातमी समजली, तर त्या अनुसार वन विभागाचे श्री कुंभार साहेब किंवा त्यांची टीम संदीप जाधव वगैरे ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष यांना कळवण्यात आले. त्यांनी तातडीने सहकार्य करून त्या कोल्ह्याला जीवदान देण्यात आले आणि त्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली व सहकार्य करून त्यांना मदत केली. तसेच असे कुठेही प्राणी आढळल्यास, अडचणीत असलेले प्राणी आढळल्यास ग्लोबल अध्यक्ष किंवा वन विभागाशी कळवून त्यांना जीवदान देण्यात यावे. नमस्कार, मी सचिन जाधव, ग्लोबल आर्क फाउंडेशन. आम्हाला मिरेवाडीतून कॉल आल्यानंतर अनिल जाधव यांच्या विहिरीमध्ये एक वन्य प्राणी पडलं आहे असं समजलं. त्यानंतर आम्ही वन विभागाचे सर्व अधिकारी आणि ग्लोबल आर्क फाउंडेशनची टीम घेऊन घटनास्थळी आल्यानंतर आम्ही तो कोल्हा रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक त्याच्या अधिवासामध्ये मुक्त केलं. आणि अशा घटना आपल्या फलटण तालुक्यामध्ये वारंवार घडतात. याला कारण म्हणजे असणारं पाण्याचं आपल्या इकडं दुर्भिक्ष होतं. आता येणाऱ्या काळामध्ये थोड्या घटना कमी होतील अशी अपेक्षा आहे, परंतु उन्हाळ्यामुळे अशा आपल्या वनक्षेत्रामध्ये बऱ्याच घटना झालेल्या आहेत. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर कुठे वन्य प्राणी, वन्यजीव, पक्षी वगैरे असा अडचणीच्या ठिकाणी किंवा जखमी अवस्थेत आढळला असल्यास त्वरित वन विभाग किंवा ग्लोबल आर्थ फाउंडेशनशी संपर्क साधून या वन्यजीवांना वाचवण्याकामी आम्हाला किंवा वन विभागाला मदत करावी. या निमित्ताने मी एवढंच आवाहन करतो. 2024 रोजी मौजे मेरेवाडी जाधव वस्ती नजीक श्री ज्ञानदेव रामचंद्र मुळीक यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पडल्याचे समजतात. आम्ही आमची सर्व वनक्षेत्र फलटणची टीम घेऊन जागेवर, त्याबरोबरच ग्लोबल आर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव व त्यांची टीम यांच्यासमवेत आम्ही ते कोल्हा सुखरूपपणे रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात वनक्षेत्रामध्ये मुक्त केले.